आणि त्याच्यामुळे असा एक अंगामतीचा कायदा येऊन ज्याच्यामुळे ज्या कायद्याचा वथक राहील त्या पद्धतीचा कायदा त्या निमित्तानं शक्ती कायदा जो आम्ही आणतोय त्याचा मूळ उद्देश हाच आहे की जेव्हा किंवा महिन्यांभरात त्याच्यानंतर एखादी घटना होते त्याच्यावर फास्ट ट्रॅकवर कारवाई झाली पाहिजे आणि कठोरातल्या कठोर कारवाई केली तर झाली पाहिजे. त्याच्यामध्ये IPCच्या माध्यमातून CRPCच्या माध्यमातून त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून कशा पद्धतीनं सध्याची कायद्याची चौकट आपल्याला अधिक बळकट करता येईल या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. आणि यासाठी आम्ही जी कमिटी केली आहे सर्व पक्षीय आमदारांची 21 आमदारांची जॉईंट सिलेक्शन कमिटी केली आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या सुद्धा सूचना घेऊन आम्ही तो कायदा पुढच्या अधिवेशनामध्ये विधानसभेचं पुरवू. तर मेहबूब शेख यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे त्या बाबतीत भाजप आक्रमक होते सातत्यानं